काल काय वातावरण आहे? नाही, खूप मला वाटतं विजय आमच्या क्षितिज ठाकूरचाच होईल, कारण त्यांच्यात हॅट्रिक आहे आणि ते हॅट्रिक नक्की मारतील आणि परत एकदा खूप आनंदाचं वातावरण असणार आहे या नालासोपाऱ्यामध्ये, वसई विरारमध्ये. आणि खूप काही नवीन नवीन प्रोजेक्ट आहेत त्यांचे, ते नवीन येऊ घातलेले प्रोजेक्ट सगळं पूर्ण होतील आणि वसई विरारमधली सर्व जनता सुखी आणि समाधानी राहतील असं मला वाटतं. प्रेक्षकांना काय सांगायचं, आता 5 वर्ष ते आमच्याबरोबर आहेत, सगळं ते बघतायत. आज ज्या निमित्ताने आम्ही आलो आहे त्या निमित्ताबद्दल मला बोलायला आवडेल की आता एकंदरीत जे लोकांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, जो विश्वास आहे, मला असं वाटतं तो आमच्यापेक्षा क्षितिजांवरचा जास्त दिसतो आहे. आणि याच्यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही की यावर्षी त्यांची हॅट्रिक पूर्ण होणार आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही परत येऊ, कारण का आत्तापर्यंत जे काम त्यांनी वसई विरार नालासोपारा या भागामध्ये केलेलं आहे ते आपण पाहिलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्या खूप मोठ्या योजना आहेत ज्या फक्त आणि फक्त लोकांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आहेत. सो पुन्हा एकदा आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा त्या सगळ्या. प्रचाराची धूम आहे, काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे लोकांचा? लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि 100% आम्ही मागच्यापेक्षा पण जास्त मतदान निवडून येणार. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. थँक्यू. या ठिकाणी भाऊ कदम सुद्धा आलेले प्रचार करायला, काय सांगाल त्याबद्दल? भाऊ कदम एक लोकप्रिय कलाकार आहे आणि आमचा शुभेच्छक आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रचाराला भर पडलेली आहे आणि चांगला वाटतं आम्हाला.